असं आहे की विशाळगडावर जी घटना झाली त्याची प्रतिक्रिया उठणं उमटणं हे स्वाभाविक होतं. आता त्याच्यावर फिजिकली हल्ला करण्याचा निषेध आम्ही करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत म्हणून नाही, तर असा कोणताही भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करत नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. गेले 2-4 दिवस एक चर्चा रंगली अशी अशी की महाविकास आघाडीचं जागा वाटप बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे. 100 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 100 काँग्रेस आणि 80 जागा किंवा 88 जागा ज्या आहेत तर राष्ट्रवादीला मिळणार. या बातमीकडे तुम्ही कसं पाहता, कारण काही महत्व अशी कोणती चर्चा झालेली नाही. आम्ही पहिल्यांदा 7 ऑगस्टला पहिल्यांदा बसणार आहोत. वेगळ्या कारणाने बसायला वेळ मिळाला नाही, वेगळ्या पक्षांचे आपापले उपक्रम कार्यक्रम होते. आता 7 ऑगस्टला पहिली मीटिंग काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी मीटिंग होईल. मला वाटत नाही की देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर अशा पद्धतीनं धाडी टाकल्या जातील आणि या स्तराला राजकारण जाणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. तर आज अजित पवार नाशिक दौऱ्यावरती होते, परंतु छगन भुजबळ जे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते दौऱ्यामध्ये सामील झालेले नाही, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पक्षामध्ये आलबेल नाही असं दिसतंय. कारण की छगन भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा होती. मला काही माहीत नाही, ते कदाचित दुसऱ्या कामात व्यग्र असतील त्यामुळे गेले नसतील. परंतु मध्यंतरी ते जेव्हा पवार साहेबांना निवडून आले त्यावेळेला चर्चा होते की माधवी घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या कानावर असे कोणतेही प्रयत्न आलेले नाहीत आणि मला वाटत नाही की तसे काही गोष्ट ते करतील. नाही, आता ते पक्षात येत आहेत त्याचा आणि उमेदवारी त्या मतदारसंघातली ठरण्याचा याचा काही दुरान्वयी संबंध नाही. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जो निवडून येण्यास सक्षम आहे त्याला आम्ही उमेदवारी देऊ. पण तेही अतिशय उमदे आणि पवारसाहेबांच्यावर अनेक वर्षाची निष्ठा असणारे नेते कार्यकर्ते आहेत. चांगली संघटन त्यांचं त्या मतदारसंघात आहे. त्यांचं ते आमच्या पक्षात येत असेल तर स्वागत आहे. धर्मराव बाबा आक्रम म्हणतात की आतापर्यंत शरद पवारांनी पक्ष फोडले, नेते फोडले, परंतु आता घर फोडण्यासाठी शरद पवार लागलेले आहेत. घराघरामध्ये नेत्यांमध्ये भांडणं लावताना पाहायला मिळतं, कारण की त्यांच्या घरातून देखील भाग्यश्री यात्रा म्हणजे या निवडणुकीच्या रिंगात उभे असतील असं म्हटलं जातं, म्हणून त्यांनी त्या संदर्भात वक्त केलं. ज्याने मला माहीत नाही की ते का असं म्हणत आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांचं घर फुटणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं तुमच्या बोलण्यावरून दिसतंय, पण मला माहीत नाही त्याच्यावर फारशी काही चर्चा माझी कुणाशी झालेली नाही. अर्ज मागवलेले आहेत आणि त्याची छाननी करून 8 ऑगस्टपर्यंत वगैरे काहीतरी ते फायनलाइज करतील असं कळत आहे. प्रत्येकाने त्याची त्याची ज्याला उमेदवारी हवी आहे त्याने त्याची जाग त्याला असलेलं सामाजिक ज्ञान याबद्दलची माहिती द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूण त्यांच्या निवडणुकीच्या रिंगणाकरणानं महाविकास आघाडीचा किती फटका बसू शकतो किंवा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आज त्याच्यावर भाष्य करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. कुणीही उमेदवार उभे राहिले तर त्याचा परिणाम त्या स्थानिक विधानसभेवर होतोच, होत नाही असं नाही. पण नक्की ते काय करणार आहे त्याची मला माहिती घेतली पाहिजे. ती माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही बोलणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण सर, महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी त्यांचा फायदा झाला होता असं बऱ्यापैकी बोललं जातं किंवा तसं दिसून आलं, अशा वेळेला ते जर सेपरेट निवडणूक लढले तर त्याचा पटका महाविकास आघाडीला बसणार नाही.
अजून वेळ आहे त्याला, बघू काय नक्की ते काय करणार हे कळल्याशिवाय त्यांच्या कृतीचा परिणामाच्यावर भाष्य करणं आज थोडीशी घाई ठरेल. बघू अजून काय पुढे होते. विकास आघाडीमध्ये जागा वाटपाची डोकेदुखी वाढणार का? लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने जागा वाटपासाठी उमरी तुमरी तुमच्या तिन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळालेली होती, ही जागा उमरी तुमरी कधी झाली? सांगलीच्याच जागेवरून संपूर्ण झालेली होती. एकच जागा, बाकी कुठं झाली नाही. पण आता बाकी उलट समजूतदारपणाने सांगली आणि कोल्हापूर असं एक त्या बाबतीत गोष्टी काही घडल्या. अदरवाईज सगळ्या महाराष्ट्रातली अतिशय शांततेनं वाटप झालं आणि सांगलीतही हमरी तुमरी नाही झाली. नाशिकमध्ये सुधाकर गडगुजर असेल, वसंत किती असेल, यांची उमेदवारी त्यांनी अगोदरच जाहीर केली. आता 7 ऑगस्टला तुमची चर्चा होणार आहे प्राथमिक चर्चा जागा वाटपा. साधारणपणे तिन्ही पक्षांनी संकेत बाळगले पाहिजेत की महाविकास आघाडीत जागा वाटप झाल्यानंतरच आपापले उमेदवार जाहीर केले पाहिजे. त्यामुळे शक्यतो या मर्यादा सगळे पाळतील अशी आमची आशा आहे. पण आमच्या तिन्ही पक्षात चांगला ताळमेळ आहे, संवाद आहे. आमचे शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, आणखीन काही लहान पक्ष आमच्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती पुढे जाताना पाहायला वोट जिहाद असेल, लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, या मुद्द्यांवरती ते आक्रमक भूमिका घेतात. कुठेतरी विधानसभेसाठी ही तयारी सुरू आहे, तुमचं यावरती काय मत नक्की? हिंदुत्वाचा मुद्दा लोकसभेत पूर्ण फेल गेला आणि महाराष्ट्र आता सावध झालेला आहे. यांचं हिंदुत्व खरं हिंदुत्व नाही याची आता महाराष्ट्राला ओळख झालेली आहे, त्यामुळे हा मुद्दा चालेल असं मला नाही वाटत. प्रकाश आंबेडकर हे गाड्या फोडणाऱ्यांना ते आव्हान करतायत की उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या गाड्या फोडून दाखवा असं ते आव्हान ते करताना पाहायला मिळतं. तरी एक चिथावणी देताना पाहायला मिळतं. चिथावणी नाही पण त्यांचा कदाचित म्हणण्याचा अर्थ होता की कमी प्रोटेक्शनच्या लोकांना हात लावून तुम्ही काय साध्य करताय, जास्त रिस्क घ्या असा त्याचा अर्थ असेल. सर मुंबईचा एक मुद्दा आहे की वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतलेली आणि 16 जागांची तयारी मुंबईतून केलेली, ठाकरेंकडून 20 जागांची तयारी मुंबईतून केली, राष्ट्रवादीच्या पार्ट्यात मुंबईच्या किती जागा पडाव्या अशी तुमची तरी इच्छा? मी किती जागा मिळाव्यात याच्या बाबतीत कुठंच भाष्य करत नाही, कुठल्याच जिल्ह्यात केलेलं नाही आणि न करण्याचं कारण की आम्हाला सर्वांना सांभाळून काम करायचं आहे. आम्हाला महाविकास आघाडीचं यश हे जास्त महत्त्वाचं आहे. मुंबईतही आम्ही चांगल्या जागा लढवणार आहोत पण त्याचा आकडा सांगणं आज आवश्यक नाही आहे. सर आगामी काळात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडनं बॅनर लागतात की तुम्ही अपक्ष लढा म्हणून, महायुतीमध्ये हा सगळा अलबेल तुम्हाला दिसून येतोय का, म्हणजे कुठेतरी ताटातून? कारण की त्यांच्या पक्षामध्ये एकाच विधानसभेच्या जागेवरती अनेक उमेदवार आता इच्छुक झाले आहेत. नाही, हर्षवर्धन पाटील जर भारतीय जनता पक्षात समाधानी असतील तर मग त्यांनी अपक्ष लढण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जर भारतीय जनता पक्षाला तिथली जागा स्वतःकडे घ्यायची असेल तर त्यांचा पर्याय ऑप्शन हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची कन्या आहे, त्यामुळं ते शेवटपर्यंत तिकडनं काही जमतंय का बघायचाच प्रयत्न करतील ना. ऑलरेडी ही इज इन भाजप. चांगली संधी देणार आहे, नवीन चेहरे बरेच असतील आमचे. नवीन चेहऱ्यांना लोक पसंत करतात त्यामुळे तुम्ही पक्ष नवीन चेहरे देतात? हो, नवीन नवीन चेहऱ्यांना लोक जास्त रिस्पॉन्स देत आहेत असं आमचा ऑब्झर्वेशन आहे. आणि तुम्हाला या येणाऱ्या विधानसभेत अनेक नवखे पहिल्यांदा निवडून आलेले उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडून आलेले, शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले दिसतील. दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येला 1 वर्ष झालं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की न्याय मिळेल, मात्र 1 वर्ष झालं तरी न्याय मिळाला नाही, कसं पाहताय? आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप न्याय मिळाला. मला आपले सारख्या पत्रकारांचं अभिनंदन केलं पाहिजे की
मुख्यमंत्र्यांच्या ज्या घोषणा आहेत, असंख्य घोषणा ते रोज करतात, त्या घोषणांना कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही रिमाइंड करताय हेच महत्त्व आहे. आणि अशा असंख्य घोषणा आहेत की ज्यांनी घोषणा केलेल्या आहेत पण त्याची पूर्तता झालेली नाही. आणि अलीकडं तर गेल्या 2 महिन्यात फारच घोषणा चालू आहेत, त्यामुळं ज्या घोषणांवर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवायला अजूनही तयार नाही आहे. तुम्ही देखील अर्थमंत्री म्हणून याचं काम पाहिलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अशा ज्या काही 7-7 लोकप्रिय या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यासाठी संपूर्ण बजेटरी सँक्शन जे आहे ते अर्थखात्यातून केलं जातं. परंतु अर्थखातं म्हणतंय की इतका पुरेसा निधी जो आहे तो राज्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे इतर लोकोपयोगी कामांना आम्ही निधी देऊ शकत नाही, तो सगळा निधी इथे वळवला. हा काय 2-3 महिन्यासाठी हे करायचं आहे, 2-3 महिन्यासाठी सर्व निधीचं वाटप करायचं आहे. या शॉर्ट टर्ममध्ये हा उपक्रम राबवायचा आहे हे त्यांनाही माहिती आहे, प्रशासनाला देखील माहिती आहे, कदाचित खाजगीत तसं ते सांगतही असतील. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडकं वाटलं नाही, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पराभव समोर डोळ्यासमोर दिसायला लागला त्यानंतर त्यांना सर्वच लाडके व्हायला लागले. त्यामुळे हे 2-3 महिने आणि जे लाडके आहेत त्यांनाही माहिती आहे, हे 2-3 महिन्यासाठीच आहे. आम्हाला याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही, कारण सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे, ती अर्थसंकल्पात केलेली आहे आणि त्यासाठी सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यात सरकारने या वर्षात माझ्या मते 3 बजेट मांडले. एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक बजेट मांडलं, लोकसभेत पराभव झाल्यानंतर दुसरं बजेट मांडलं, त्यामध्ये जवळपास 16-17 हजार कोटी रुपयाचा महसुली तूट होती. ते अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर दुसऱ्या क्षण एका मिनटात नवा पुरवणी मागण्या मांडल्या, ज्या 94 हजार कोटीच्या होत्या. म्हणजे एकंदरच महाराष्ट्रामध्ये 1,14,000 कोटी रुपये आजच खिशात नाही आहेत पण त्याच्या घोषणा झालेल्या आहेत. त्यामुळं एकंदर ज्याला यातलं व्यवस्थातलं परिस्थिती कळते, मला वाटतं की त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे हे काय परिणती होणार आहे. अनेक योजना आज सामाजिक न्याय विभागाचे निधी डायव्हर्ट होत आहेत, आदिवासी विभागाचे निधी डायव्हर्ट होत आहेत, इतर विभागांना दिलेले निधी थांबून इकडं डायव्हर्ट होत आहेत. त्यामुळं वित्त विभागातल्या प्रशासनाची पळापळ चालू आहे आणि बाकी सगळा महाराष्ट्र थांबलेला आहे. यांनी जाहीर केलेल्या काही लोकप्रिय योजनांच्यासाठी 3 महिन्यासाठी हे करा असं त्यांना सूचना दिलेल्या असतील असं माझा अंदाज आहे. अजितदादांवरती या संदर्भात काही दबाव आहे, कारण की अजितदादा सातत्याने म्हणतात की मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे, परंतु अशामध्ये ह्या सगळ्या योजनांना पैसा गेल्यामुळे राज्यातल्या अनेक विकास कामं जी आहेत, आमदारांचा निधी जो आहे तो देण्याची प्रक्रियाच थांबलेली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री अथवा इतर नेत्यांकडनं अजित पवारांवरती दबाव आहे. आता कसं आहे, जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यात 1,24,000 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं, 94 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जनावरांचे मृत्यू झाले, शेतकरी आज पूर्ण अडचणीत आहे, संकटात आहे आणि महाराष्ट्र सरकारची मदतीची वाट बघतो आहे. पंचनामे करा आणि लवकर मदत द्या अशा विनंत्या आणि अर्जव महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातली अतिवृष्टी जिथं झाली तिथला शेतकरी करतो आहे, पण सरकार आता तिकडं बघायला तयार नाही, कारण सरकारकडे पैसे नाही. त्यामुळं आज सरसकट आर्थिक मदत या सगळ्या शेतकऱ्यांना देण्याची गोष्ट आहे. परत अंगणवाडी सेविका आहेत, त्या CRP आहेत, CRP मध्ये मोर्चा काढला आम्हाला वाढ करा म्हणून पगारात,
अनेक संजय गांधी निराधार योजनेपासून गोरगरिबांना अशा द्यायचे जे अनुदानं आणि मदती आहे, अनेक शैक्षणिक सवलती जे देतो आपण हायर एज्युकेशनमध्ये, त्यांचा डिफॉल्ट आहे, या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. फक्त काही ठराविक गोष्टीच या महाराष्ट्रात सध्या एक्सपेंडिचरसाठी चालू आहेत. अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे सातत्याने. अजित पवार हे गुलाबी रंगाचं जॅकेट घालून गुलाबी पोस्टर्समध्ये त्यांचे सगळे बॅनर्स लागतात, देखील गुलाबी स्वरूपात सुरू झालेले आहेत त्यांच्या. काय सांगाल ह्या सगळ्या दादा एका साच्यात बसलेत का गुलाबी? नाही, सल्ले जसे मार्गदर्शन जसं होतंय त्यांचं काहीतरी एक थीम ठरलं असेल कॅम्पेनचं आणि कुणीतरी त्यांना मार्गदर्शक आहे. त्यांच्या सगळ्या बैठका सभा ज्या होतात त्यात एका कंपनीचे प्रतिनिधी असतात आणि ते तिथं भाषणंही करतात आणि आपल्याला काय काय त्या विधानसभा मतदारसंघात करायचं आहे, कोणत्या इव्हेंट्स पुढच्या विधानसभेपर्यंत करायचे आहेत हे सगळं मार्गदर्शन होतं. त्यामुळं सगळ्या देशाला माहिती आहे आता की कोणाचे सल्ले या बाबतीत रंगापासून वागण्यापासून प्रत्येक कृती करेपर्यंत कोणाचं मार्गदर्शन चालू आहे याची काही आता गुप्तता राहिलेली नाही आहे. सर, गुलाबी रंगाच्या माध्यमातून ते महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, महिलांना मदतही देतात, पण महिलांवरती होणारे अत्याचार असतील, त्यांच्यावरती गुन्हे जे वाढले ते कुठे कमी होताना दिसत नाही, गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गृह खात्याचं वचन आहे असं दिसत नाही, याकडे कसं वाटतं? कसं आहे, मी माझ्या विधानसभेतल्या भाषणातही सांगितलं 43,000 महिलांच्यावरचे अत्याचार नोंद झालेले. लहान मुलांच्यावरच्या अत्याचारात 8 पट वाढ झालेली आहे आणि महिला सुरक्षित नाहीत ह्या महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या घटना घडून महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात असमर्थता आहे. अलीकडंच पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागात एका मुलीला बाहेर काढून तिची हत्या करण्यात आली, तिला सुरा भुकसण्यात आला, तिचा गळा चिरण्यात आला. इकडं याच्यात उरणमध्ये काही घटना घडल्या, अशा सगळीकडं घटना चालू आहेत. सरकार राज्यकर्त्यांचं लक्षच नाही या कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि प्रशासनावर वचक राहिलेलं नाही, त्यामुळे राज्यातले पोलीस सतर्क राहून काम करत नाहीत. फक्त मंत्री आणि प्रमुख लोक जे सूचना देतात त्याचा अवलंब करायचा, नाहीतर पाहिजेल तसं आपला दिनचर्या करायची, असं साधारणपणे उपक्रम चालू आहे महाराष्ट्रभर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.